पवारसाहेबांच्या या विचारावर विश्वास ठेवून सर्वांनी त्यावेळी काम केलं होतं. मी पुन्हा जबाबदारीनं सांगतोय, ज्या ठिकाणी मी 2019 होतो त्याच ठिकाणी मी 2023 संपतंय, मी 23 आहे. आता भूमिका ज्यांनी बदलली आहे त्यांनी ती भूमिका का बदलली असेल हे मला खरंच सांगता येत नाही, कारण मी खूप लहान कार्यकर्ता. हे बघा, यातली एक महत्वाची गोष्ट, एक संकेत हा कायम पाळला जावा की खासगीत जी चर्चा होते ही सार्वजनिक करायची नसते, हा एक संकेत आहे. त्यामुळे आपण ज्या गोष्टी म्हणतात, माझ्या वरिष्ठ नेत्यांबरोबर जर मी खासगीत काही चर्चा केली असेल तर त्यांनी जरी ती काही प्रमाणामध्ये सार्वजनिक केली असली तरी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने ती खासगीतली चर्चा सार्वजनिक करणं योग्य ठरणार नाही, कारण शेवटी 4-4.5 वर्ष मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. हे बघा, या मी तुम्हाला एकच वाक्य सांगितलं, खासगीतली कोणतीही चर्चा सार्वजनिक करण्याची काहीच आवश्यकता नाही, त्यामुळे तुमच्या या कुठल्याही प्रश्नांना काही मला उत्तर देण्याची आवश्यकता बसत. हे बघा, लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली ताकद आजमावण्याचा पुरेपूर अधिकार आहे, पण निर्णय ही मायबाप जनता घेणार आहे. त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांनी हीच गोष्ट सांगितली की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, आणि त्यामुळे लोकशाही आहे तर लोकशाही प्रक्रियेमध्ये कोणीतरी समोर उमेदवार असणारच, बिनविरोध तर होऊ शकत नाही, त्यामुळे समोर कोणीतरी उमेदवार असणार आणि आपली जी आपण जी कामं केलीत, आपण जे काम केलं आहे हे घेऊन समोर जाणं हे आपलं कर्तव्य. हे बघा, ते असं म्हणतात ना, बात निकली आहे तर दूर तक जाएगी, आणि त्यामुळे ती बात निकली आहे तर दूर तक जाएगी, तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा, त्यांच्या नेतृत्वाचा, या सगळ्याचा मी 100% कायमच आदर करत आलेलो, आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही. मी कालही हेच सांगितलं की जेव्हा पहिल्या स्टंपमध्ये 2 संसदरत्न पुरस्कार मिळाला, देशातल्या फर्स्ट स्टंपच्या खासदारांमध्ये जर जेव्हा 3 मिळाला, संसदेतली जेव्हा भाषणं झाली, जेव्हा शिवस्वराज्य यात्रा ही निघाली, जेव्हा विधानसभेचा प्रचार निघाला, त्यानंतरचं जेव्हा सगळे आमदार निवडून आल्यानंतरचं जर स्वतः दादांचं आपण भाषण बघितलं, तर या सगळ्यामध्ये दादांनी पाठीवर हात ठेवून शाबासकीची थाप दिलेली आहे. मग त्यांनी एक विधान वेगळं केलं म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणं योग्य ठरणार नाही. हे बघा, मला असं वाटतं की आत्ताचा राजकारणाचा एकूण जर पोत बघितला तर सर्वसामान्य सुशिक्षित मतदारांचाच राजकारणाच्या विषयी एक वेगळं मत तयार होतं, आणि त्यामुळे राजकारणात समाजकारणात असणाऱ्या आम्हा सगळ्यांचं एक नैतिक कर्तव्य आहे की हा तरुणाईचा राजकारणावरचा विश्वास हा कायम राहिला पाहिजे. जी सुसंस्कृतता आहे राजकारणातली ही कायम जपली गेली पाहिजे, हे संकेत हे जपले गेले पाहिजेत, आणि त्यामुळे या संदर्भात माझी वाटचाल आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार याच पद्धतीची ही सुसंस्कृत राजकारणाची जी वाट आहे ही चालण्याचा. अजित पवार असं म्हणतात की आम्ही सांगेल तोच खासदार होणार, पक्ष कुठला, पक्षाच्या चिन्हाची लढाई थेट निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टामध्ये गेली, लोकांच्या मनामध्ये राग आहे असं सांगितलं जातं, तरी सुद्धा अजित पवार नागरिकांना किंवा मतदारसंघातल्या लोकांना गृहित करतात असं वाटतं तुम्हाला? मी ते मला वाटतं या तुमच्या प्रश्नात अनेक उत्तरं दडलेली आहेत, आणि मला असं वाटतं की मायबाप जनता ठरवणार आहे, जनतेने पाहिलेलं आहे. म्हणजे कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारने निर्णय घेण्याच्या आधी 5 लाख नागरिकांचं लसीकरण जे झालं ते फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघात झालं. जसं मी म्हणालो, कोविडच्या काळामध्ये फॅबिफ्लूची 27% किंमत जी कमी झाली, ती कमी करण्यासाठीची जी आग्रहाची भूमिका होती ती शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या खासदाराची होती. आज पुणे नाशिक रेल्वेचा जो मुद्दा आहे, पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न हा जवळपास सुटत आलेला आहे, बैलगाडा शर्यत ही सुरू झालेली आहे, नॅशनल हायवेच्या माध्यमातून 30,000 कोटी रुपयांची कामं ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंजूर झालेली आहेत, आणि या संदर्भात स्वतः माननीय नितीन गडकरी साहेबांनी विधान केलेलं. मला वाटतं कामांच्या जोरावर आणि लोकांमध्ये असलेल्या प्रतिमेच्या जोरावर ही गोष्ट समोर येणं गरजेचं आहे, आणि जेवढं मी मतदारसंघात फिरतो यामध्ये लोकांच्या मनात तरी नक्कीच आदरणीय पवारसाहेबांविषयी, माननीय उद्धवसाहेब ठाकरेंविषयी ही प्रचंड आस्था आहे, आणि त्याचबरोबर केवळ निधी या गोष्टीपेक्षा तत्व आणि मूल्य या गोष्टींना माझ्या मतदारसंघातले लोक हे फार महत्त्व देतात.